आणि मला तरी जितकी माहिती आहे, हा जो काही खरा व्हिडिओ आहे तो प्रकाश सुर्वे यांचे जे चिरंजीव आहेत राज सुर्वे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अख्खा तसाचा तसा लाईव्ह केलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे ते बरोबर जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव, त्याला ते अटक करून आणि महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना आम्हाला पूर्ण खात्री आहे की 10 च्या 10 जागा जिंकून आमचं संपूर्ण महाविकास आघाडीचं पॅनल विजयी होईल. विश्वासू सहकारी साईनाथ दुर्गे यांना काल दहिसर पोलिसांनी अटक केलेली आहे, कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे? नमस्कार, आज नागपूरला आम्ही इकडे आलेलो आहोत. येत्या 19 तारखेला नागपूर विद्यापीठाची सिनेटची निवडणूक आहे. ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना यामध्ये 3 जागा या शिवसेना देखील लढत आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या 3 आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या 10 च्या 10 जागा या कशा विजयी होतील याकरता आज आमचा हा दौरा आहे. ह्याच्यानंतर वर्धा, भंडारा आणि गोंदिया या सगळ्या ठिकाणी आमचे सगळे शिवसैनिक, युवासैनिक या निवडणुकीसाठी मेहनत घेणार आहेत. यापूर्वी देखील आपल्याला माहिती असेल नागपूरमध्ये पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना आम्हाला विजय मिळालेला आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या या सिनेटच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नागपूर विद्यापीठावर महाविकास आघाडीचा झेंडा असेल. कुठेतरी जी अटक झालेली आहे त्याबाबत काय सांगाल? कुठेतरी शिंदे फडणवीस सरकारकडून एक आक्षापोटी आरोप घेतला जात आहे, त्याच्यामध्ये आरोप होत आहे की तुमच्याशी जुळलेले तुमच्या जवळचे म्हणजे कुठेतरी अप्रत्यक्षरित्या तुमचा पाठिंबा होता की पडद्यामागून आली होती. कलानगरचं पण नाव घेतलेलं आहे. नाही, काय काय मी तुम्हाला सांगतो, नको त्या विषयांना खूप जास्त गांभीर्य दिलं जातं आहे, खूप जास्त महत्त्व दिलं जातं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज आपण पाहत असू तर शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढलेला आहे. त्यांचा उत्पन्नाला भाव मिळत नाही आहे म्हणून अक्षरशः त्यांचं उत्पन्न ते रस्त्यावर टाकून भाज्या फळं ते रस्त्यावर त्याची होळी करून आंदोलन करत आहेत. आज राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी देखील एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यामुळे लाखो लोकांनी आज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना आपण केवळ एकाच राजकीय विषयावर बोलत राहणं मला काही फार महत्त्वाचं वाटत नाही, तरी देखील आपण विचारलं म्हणून मी सांगतो. यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे मला वाटतं 2 प्रश्न आहेत. एकतर पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर पोलिसांचं मला तरी जितकं कळतं सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे ते म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे हा मॉर्फ झाला आहे की नाही हे शोधणं. कारण जर तो मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे? खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे. आणि मला तरी जितकी माहिती आहे हा जो काही खरा व्हिडिओ आहे तो प्रकाश सुर्वे यांचे जे चिरंजीव आहेत राज सुर्वे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अख्खा तसाचा तसा लाईव्ह केलेला आहे. त्यामुळे जर या प्रकरणामध्ये कोणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस दल हे अतिशय सक्षम पोलीस दल आहे. मला पूर्ण खात्री आहे ते बरोबर जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव, त्याला ते अटक करून. सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी कारवाई होत असताना आपल्या गेल्या 8 महिन्यामध्ये आपण पाहत असाल तर अनेक निष्ठावंत शिवसैनिक जे उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्यावर दररोज आरोप होतात, दररोज त्यांच्यावर कारवाया होतात. फक्त आपल्या राज्यातच नाही तर आज संपूर्ण देशभरात जर तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र किंवा आपले जर चॅनल जरी पाहिले तरी दर दुसरी बातमी ही कुठल्या तरी विरोधी पक्षाच्या नेत्यावर ईडी, आयटी किंवा पोलिसांच्या मार्फत होणाऱ्या कारवाई संदर्भात असते. हेच लोक जेव्हा भाजपमध्ये जातात किंवा त्यांच्या सहयोगी पक्षामध्ये जातात त्यावेळेला या सगळ्या कारवाया बंद होतात आणि त्यामुळे हे जे काही सगळं सुरू आहे हे जनता पाहते. जनतेला हे रुचलेलं नाही आणि जनतेला हे रुचलेलं नाही म्हणूनच आत्ता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला तुमच्या या नागपूरमध्ये ज्याला भाजप स्वतःचा गड मानते त्या गडामध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला. अमरावतीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि 27 वर्ष बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसब्यामध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला. असे जर त्यांचे बालेकिल्ले महाविकास आघाडीसमोर ढासळत असतील तर येत्या काळामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका होणार आहेत, प्रलंबित जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुका का होणार आहेत, त्यामध्ये सुद्धा काय चित्र असेल हे स्पष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता सिनेटच्या निवडणुकांकरता आपण आलाय. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर 22 कमिटीने खुद्द आक्षेप नोंदलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की कुठेतरी निविदा देताना न विचारता घेण्यात आलाय, त्याबाबत आता पुढची भूमिका तुमच्या नाही. काय झालं की या नागपूर विद्यापीठावर गेले अनेक वर्ष एका विशिष्ट विचारसरणीची, एका विशिष्ट गटाची मक्तेदारी होती आणि आमच्यातर्फेसुद्धा शिवसेना असेल, युवासेना असेल, आम्ही आजपर्यंत कधी या नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लढलो नाही.
पण यावेळेला आम्ही गेले 6 ते 8 महिने अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना आम्हाला पूर्ण खात्री आहे की 10 च्या 10 जागा जिंकून आमचं संपूर्ण महाविकास आघाडीचं पॅनल विजयी होईल. सभा होणार आहे महाविकास आघाडीच्या, उद्योजित स्वतः येणार आहे लोकसभा आणि विधानसभेची. जर पाहिलं असेल तर नुकतीच उद्धव ठाकरे साहेबांची खेडमध्ये एक ऐतिहासिक सभा झाली, म्हणजे त्याला मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक अशा देखील त्या सभेला वेगवेगळ्या लोकांनी त्याला कॅप्शन दिल्या होत्या. आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सुद्धा जेव्हा 3 पक्षांच्या एकत्रित सभा होतील त्या देखील निश्चित रेकॉर्ड ब्रेक होतील. या सभा कशा असतील, त्याचं स्वरूप काय असेल, त्या कधी होतील या संदर्भात मला वाटतं महाविकास आघाडीच्या मार्फत आमच्या जे पक्षाचे अधिकृत नेते आहेत, प्रवक्ते आहेत, ते सांगू शकतील. पण आत्ता वारं हे कुठल्या दिशेने हे आपण समजून घेऊ शकता. विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल हे स्पष्ट आहेत, कसब्याचा निकाल हा अतिशय बोलका आहे आणि म्हणून हे जे काही सरकार आहे हे अजूनही निवडणुका घ्यायला तयार नाही. ज्या दिवशी ते निवडणुका घेतील त्या दिवशी तुम्हाला महाविकास आघाडीचा झेंडा हा संपूर्ण राज्यभरात फडकताना दिसेल.